श्री शिवलीला अमृत कथासार अध्याय 8 भद्रायुची लग्न कथा व सत्व परीक्षा। हे शिवशंकरा, तू वेदांनाही वंद्य आहेस। तू योग्याचं रूप धारण केलेलं आहेस। तू पृथ्वीवर भद्रायूला अत्यंत महत्त्वाचं नीतिशास्त्र सांगितलं। तुझ्या आशीर्वादामुळे योगी भद्रायूला विस्ताराचं ज्ञान देऊ शकला। व्यासमुनी शौनक व इतर ऋषींना सांगू लागले की गुरूंच्या आज्ञेप्रमाणे भद्रायू मृत्युंजय मंत्राचा सतत जप करत असे। त्याने अंगवर, गळ्यांमध्ये, दंडामध्ये रुद्राक्ष धारण केले होते। तो सर्वांगाला भस्म लावत होता। शिवयोगाने त्याला अतिशय सुंदर असा शंख दिला होता। त्या शंखाच्या आवाजाने शत्रू तात्काळ मूर्छित होत असे। एक तेजस्वी तलवार दिली होती। ती तलवार नुसती शत्रूने पाहिलीत की शत्रू जळून भस्म होत असे। भोळा शंकर एकदा प्रसन्न झाला की तो अलौकिक वरदान देत असतो। तुला उत्तम प्रकारचे आरोग्य प्राप्त हो, भरपूर आयुष्य लाभ हो, तुझे ऐश्वर अगणित वाढ हो, सर्व राजांमध्ये तू श्रेष्ठ राजा हो। तू जिथे जाशील तेथे विजयश्री तुला माळ घालेल। तू समाधानाने पृथ्वीवर अनेक वर्ष राज्य कर। कोणत्याही फळाच्या अपेक्षा न करता दानधर्म करत जा। तुझ्या अशा वागण्याने तुझा कीर्ती सुगंध दाही दिशात पसरेल। भाग्यलक्ष्मी तुझ्या घरी सदैव वास करून राहील। सर्वांबद्दल तुझ्या हृदयात दयाभाव निर्माण होईल। धनलक्ष्मीचे वास्तव्य तुझ्या घरी राहील। तुझ्या बलदंड बाहूत वीरलक्ष्मी सतत वास करून राहील। तुझ्या राज्यात विद्यालक्ष्मीची वेल आनंदाने वाढू लागेल असा मंगलमय आशीर्वाद देऊन शिवयोगी लुप्त झाला। गुरुजनांची सेवा करायला सुमती आणि भद्रायू नेहमी तत्पर असत। भद्रायूचे पिताश्री दशार देशाचा राजा राज्यांचे रक्षण करत होता। परंतु एके दिवशी त्याच्या राज्यावर मगध देशाचा राजा हेमरथ याने अचानक हल्ला केला। राज्याच्या नगरातील सर्व संपत्ती लुटून नेण्यात आली। धनधान्य लुटले गेले, जनावरे पळवण्यात आली, स्त्री पुरुषांना पकडून कैदेत टाकले। वज्रबाहूने युद्धात जीवाची बाजी लावली, परंतु शत्रुपक्ष मोठा असल्याने वज्रबाहूचे काही चालले नाही। त्याचा पराभव झाला। शत्रूने त्याला जिवंत पकडल्याने आपल्या रथाला बांधून आपल्या मागे चालवले। वज्रबाहूचे प्रधानमंत्री वगैरे सर्वांना कैद करण्यात आले। वज्रबाहूला कोणीच मदतीला नव्हते, त्यामुळे तो अतिशय दुःखी कष्टी झाला। भद्रायूच्या कानावर ही गोष्ट गेली। आपल्या पिताश्रींना रथामागे बांधून चालवत नेत असल्याची बातमी कळताच त्याला अतिशय राग आला। त्याने शिवयोगी गुरूंचे स्मरण केले, आपल्या अंगावर शिवकवच चढवले, तोंडाने मृत्युंजय मंत्राचा जप केला, भगवान शिवाचे मनोभावे स्मरण करून आपल्या सर्वांगाला भस्म लावले, शरीरावर रुद्राक्षाच्या माळा धारण केल्या, हातामध्ये शिवयोग्याने दिलेला शंख घेतला, तेजस्वी तलवार घेतली, आपल्या मातेला त्याने नम्रपणे नमस्कार केला। तो आईस म्हणाला, माझ्या हातून सर्व राजांचा पराभव होऊ दे। आईचा आशीर्वाद घेऊन भद्रायू पुढे निघाला। त्याच्याबरोबर पद्माकर राजाचा मुलगा सुनयन हा सुद्धा होता। ज्याप्रमाणे गरुड लांबून सापाचा माग काढत जातो, त्याप्रमाणे शत्रूचा मार्ग काढत भद्रायू वाटचाल करत होता। अचानक त्याला शत्रू सैन्य समोर दिसले। तो मोठ्याने ओरडला, थांबा, आहे त्या जागेवर उभे राहा। वज्रबाहूसारख्या राजाला तुम्ही रथाला बांधून नेत आहात, तेव्हा मी तुम्हाला शिक्षा देणार आहे। त्या दोघांची महागर्जन ऐकून शत्रुसेना थांबली व त्याने मागे वळून पाहिले। विष्णू, शंकर, चंद्र, सूर्य, वशिष्ठ, विश्वामित्र, वासुकी, इंद्र यांच्यासारखे भद्रायू व सुनय दोघेही तेजाने चमकत होते। त्या दोघांनी असंख्य बाणांचा वर्षाव केला। शत्रूने त्यांच्यावर चाल केली। त्यावेळी भद्रायूने शिवयोग्याकडून मिळालेला शंख वाजवला, त्यामुळे पृथ्वी डळमळीत झाली। दाही दिशा अगदी शून्य होऊन गेल्या। शत्रू मूर्छित झाले, रिकामे सैरावैरा पडू लागले। वज्रबाहूला अतिशय आनंद झाला। त्या दोन कुमारांविषयी त्यांना प्रेम वाटू लागलं। ते विचारू लागले, हे दोन कुमार कोण आहेत? घनुघर युद्ध होते, संपूर्ण रणांगणामध्ये रक्ताचे पाठ वाहत होते। भद्रायू एखाद्या प्रखर विजेप्रमाणे रणांगणावरती चमकत होता। त्याचा पराक्रम पाहून शत्रू खूप घाबरून गेला। भद्रायूने शिवाचे स्मरण करून आपल्या जवळचे शिवयोग्याने दिलेले खडग म्यानातून बाहेर काढले। ते तलवारीचे तेज शत्रुपक्षावर पडताच सारी मगध सेना जवळून भस्म झाली। राजा हेमरथाने हे जेव्हा पाहिले, तेव्हा उरलेले सैन्य सैरावैरा धावू लागले। भद्रायूने हेमरथाला पकडून आणले आणि त्याला रथाला बांधून ठेवले। हेमरथाने जी संपत्ती लुटली होती सर्व त्याच्याकडून परत घेण्यात आली। वज्रबाहू अमात्यांची हेमरथाच्या कैदेतून सुटका केली। वज्रबाहूंच्या चरणांवरती मस्तक ठेवून त्यांना मनोभावे नमस्कार केला। वज्रबाहूचा जीव गलबलून गेला होता। तो भद्रायूला म्हणाला, हे बाळा, तू कोण आहेस? मला वाचवण्यासाठी प्रत्यक्ष कैलासनाथ आले आहे असं मला वाटतं, तरी तू कोण आहेस हे सांगावे। भद्रायू म्हणाला, मी 3 दिवसांनी आपल्या भेटीस येईल, त्यावेळी माझा परिचय करून देईल। भद्रायूने वज्रबाहूला त्यांच्या सिंहासनावर बसवले। राजश्रियांनी भद्रायूच्या भोवताली लिंब लावून उतरवलं, त्याला मंगलमय आशीर्वाद दिला। सर्वांचा प्रेमळ आशीर्वाद घेऊन भद्रायू व सुनय आपल्या रथात बसून घरी आले। आईला त्यांनी सर्व हकीकत सांगितली। आईला नमस्कार केला। ही कथा ऐकून पद्माकर राजाला अतिशय आनंद झाला।
इकडे शिवयोगी राजा चित्रांगद आणि सौंदर्यवती पतिव्रता सीमंतिनी यांना भेटायला गेला होता. भद्रायूची सर्व माहिती शिवयोगीने सांगितली. तो म्हणाला, आपल्या पित्याला सोडणाऱ्या अशा अत्यंत पराक्रमी शूरवीर पुरुषाला आपली कन्या कीर्तिमालिनी द्यावी आणि शूरजामात प्राप्त करून घ्यावा. चित्रांगदला आणि सीमंतिनीला शिवयोग्याचे बोलणे पटले. त्यांनी शिवयोग्याचे पाय धरले आणि म्हटले, आपली आज्ञा आम्हाला पूर्ण मान्य आहे. आपण त्वरित जाऊन वराला घेऊन या. आम्ही या शुभघटिकेला कन्यादान करण्यासाठी तयार आहोत. शिवयोगाने परत जाऊन राजा पद्माकर सुमती यांना ही गोष्ट सांगितली. राजा पद्माकर आपल्या लवाजम्यासह भद्रायूच्या लग्नाला निघाला. चित्रांगदाने वेशीजवळ वराड येताच मनोभावे स्वागत केले. वाजत गाजत मिरवत त्यांना घेऊन नगरात आला. ज्याने आपल्या महाभयानक पराक्रमाने आपल्याला वाचवले तोच हा वीर. हे पाहताच वज्रभाऊ धावत पळत पुढे आला व त्याने भद्रायूचे पाय धरले. भद्रायूने त्याला आलिंगन दिले. दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. वज्रभाऊने विचारले, हे भद्रायू, तुझे नाव, देश, माता पिता यांची मला माहिती दे. तुझे गुरु कोण आहेत? तुझे गाव कोणते? सारं काही मला सांग. तेवढ्यात चित्रांगद राजा तेथे आला. त्याने वज्रभाऊला सन्मानपूर्वक एका महालात नेले. शिवयोगीने सांगितलेली सारी हकीकत त्याने वज्रभाऊला सांगितली आणि म्हणाला, भद्रायूचे पुण्य महान म्हणून त्याला शिवयोगी भेटला. हा तुझाच पुत्र आहे. चित्रांगद राजा सांगत असताना राणी सुमती दाराचा पडदा दूर करून महालात आली. त्यामुळे चित्रांगद राजा बाहेर निघून गेला. हे ऐकून वज्रभाऊला पश्चाताप झाला. त्याने मान खाली घातली. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मागील सर्व दुःखाचं स्मरण करून राणीही रडू लागली. राजा वज्रभाऊ तिला म्हणाला, हे देवी, तुझा मी अपराधी आहे. सुंदर सुंदर रत्ने मी मूर्ख म्हणून फेकून दिली. तू धन्य आहेस. मला पुत्र नव्हता, माझं राज्य हिरावलं होतं, परंतु तू मला पुत्रासहित राज्य परत मिळवून दिलंस. माझे मागील सर्व अपराध विसरून जा. त्याचवेळी भद्रायू महालात आला आणि त्याने आपल्या पिताश्रींना वंदन केले. भद्रायूने आपल्या पिताश्रींवर पद्माकर राजा व सुनयन कुमार यांचा परिचय करून दिला. भद्रायूचा विवाह मोठ्या आनंदाने संपन्न झाला. चित्रांगदाने आपल्याकडील हजारो हत्ती, दासदासी, अनेक प्रकारची रत्ने, विविध अपार धन भद्रायूला अर्पण केलं. वज्रभाऊ आपल्या राणीसह सर्व लवाजमा घेऊन आपल्या नगरात परतला. वज्रभाऊने सुमतीला पट्टराणीचं पद पुन्हा दिलं. आता तिला विश्वासात घेऊन तो राज्य करू लागला. भद्रायूच्या समान अत्यंत शूर, सुंदर, वीर, नम्र आणि माता पित्याच्या आज्ञेत राहणारा मुलगा प्राप्त होण्यासाठी शंकराची भक्ती करणे आवश्यक असते. पूर्वजन्मीच्या पुण्याईने या गोष्टी प्राप्त होत असतात. काही दिवसांनंतर वज्रभाऊने भद्रायूला गादीवर बसवले आणि वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केला. केदारनाथाच्या परिसरात तप करण्यासाठी वज्रभाऊ निघून गेला. भद्रायूने आनंदाने अनेक वर्ष राज्यकारभार सांभाळला. शिवाची आराधना त्याने कधी बंद केली नाही. आपल्या गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे आचरण ठेवले. एके दिवशी भद्रायू आपली राणी कीर्तिमालिनीसह वनात वनविहार करण्यासाठी गेला होता. एका नयनरम्य जागेवर राजाने रथ थांबवला. दाट झाडी होती. केळी, नारळ, पोफळी, चंदन, अशोक, अंजन, आंबे, जांभूळ अशा अनेक वृक्षांनी हे स्थान रमणीय दिसत होतं. त्याचप्रमाणे मोगरा, चाफा, निशिगंध, जाईजुई, शेवंती, बकुळ अशी असंख्य रंगाची फुले उमरली होती. सर्वत्र त्या फुलांचा सुगंध दरवळत होता. पिसारा फुलवून मोराचं नृत्य सुरू होतं. फांद्यांवर बसून पक्ष्यांचं कूजन सुरू होतं. जवळच सुंदर असे सरोवर होते. त्यात राजहंस पोहत होते. रंगीत कमळे डोलत होती. फुलाच्या सभोवताली भ्रमरांचे गुंजारव सुरू होते. सारा परिसर आल्हाददायी होता. सळसळत्या चैतन्याने वातावरण भरून गेले होते. अशा निसर्गरम्य वातावरणात राजा राणी विहार करत होते. एवढ्यात भद्रायूला कोणाची तरी आद्र हाक ऐकू आली. एक स्त्री, एक पुरुष हात वर करून पळत येत होते. त्यांच्या मागे वाघ लागलेला होता. तो पुरुष पुढे आला आणि भद्रायूला म्हणाला, माझी पत्नी मागे राहिली आहे, तिला तू वाचव. भद्रायूने प्रसंगावधान राखले आणि धनुष्यबाणाने वाघावर प्रहार केला. परंतु वाघ त्याच्या पत्नीला घेऊन पळून गेला. वाघाने पत्नीला पळवले पाहून ब्राह्मण गृहस्थ मोठमोठ्याने रडू लागला. तो भद्रायूला म्हणाला, तुझी सर्व शस्त्रे व्यर्थ आहेत. तुझ्या पराक्रमाला काही अर्थ नाही. तुझ्या दिव्य तलवारीत काही सामर्थ्य नाही. तुला 12,000 नागांचं बळ मिळालं आहे, पण आज ते बळ कुठं गेलं? तुझी शस्त्रे काय कामाची? माझ्या डोळ्यांदेखत वाघ पत्नीला घेऊन गेला. आता तिच्याशिवाय मी घरात कसा राहू? पत्नी वाचवा वाचवा म्हणत होती. मीही तुला शरण आलो होतो, परंतु तू काहीच केलं नाहीस. त्यामुळे माझ्या प्रिय पत्नीचा मृत्यू झाला. हे राजा, शंकराची पूजा न करणारा आणि ब्राह्मणांचं संरक्षण न करणारा माणूस पृथ्वीवर भार असतो. शरणागताला संकटातून वाचवणे हे तर राजाचं प्रमुख कार्य, परंतु तू ते कार्य काही केलं नाहीस. तुझे जीवन व्यर्थ आहे. अशा प्रकारचा ब्राह्मणाचा शोक पाहून भद्रायूला अतिशय वाईट वाटलं. भद्रायू ब्राह्मणाला म्हणाला, झालेल्या गोष्टीचा शोक करू नका. मी तुम्हाला संपत्ती देतो, तुमचे दुसरे लग्न करून देतो. तरी पण ब्राह्मणाचे मन शांत झाले नाही. राजा म्हणाला, मी माझी पत्नी कीर्तिमालिनी तुला देतो. ब्राह्मणाने ते मान्य केलं.
भद्रायूने आपल्या पत्नीचं दान केलं आणि स्वतः अग्नी प्रज्वलित केला. अग्निभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या आणि भगवान शंकराचं नाव घेऊन अग्नीत उडी मारली. अग्नीच्या ज्वाला एकदम शांत झाल्याने त्यामधून शंकर पार्वती प्रकट झाली. शंकरांनी भद्रायूला आलिंगन दिले. शंकर म्हणाले, तुला काय हवं माग? तुझ्या श्रद्धायुक्त भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे. भद्रायूने शंकरांना हात जोडून सांगितले, मला काही नको, फक्त त्या ब्राह्मणाची पत्नी परत आणून द्या. शंकर हसले व म्हणाले, मीच ब्राह्मण झालो होतो, तुझे सत्व बघण्यासाठी आम्ही इथे आलो. आता तुला हवा तो वर मागून घे. भद्रायू म्हणाला, पिताश्री वज्रभाऊ माताश्री सुमती रक्षण करता पद्माकर राजा या सर्वांना तुझ्या चरण कमलांजवळ आश्रय दे. शंकराने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. आता कीर्ती मालिनीला वर मागायला सांगितले. तिनेही, माता सीमंतीने पिता चित्रंगदा हे नेहमी तुमच्या चरणाजवळ राहोत असा वर मागून घेतला. पुढे भद्रायूने नीतीन्यायाने राज्य केलं आणि शेवटी तो शंकराच्या स्वरूपात विलीन झाला. हे भद्रायूचं आख्यान ऐकल्याने आयुष्य वाढतं. या आख्यानाची बिल्वपत्रे श्रीधरांनी शंकराला वाहिली आहेत. या अध्यायाचे पारायण करून महापुण्य प्राप्त करून घ्यावे असे श्रीधर स्वामी सांगत आहेत. ओम नमः शिवाय.